चला तर आज आपण प्रकाशाचे वेगवेगळे भिंग आणि आरशांसोबतचे काही नियम पाहूया। चला तर पाहूया आपण मग प्रकाशाचे नियम। प्रयोगासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये 3 लेझर टॉर्च लाल रंगाच्या, आणि या लेझर टॉर्चला ऑन ऑफ बटन करण्यासाठी, कायमस्वरूपी ऑन ठेवण्यासाठी हा एक मार्कर पेनचा एक तुकडा, अंतर्वक्र भिंग, बहिर्वक्र भिंग, अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र आरसा, एक प्लॅस्टिकचा बॉक्स, एक काचेचा तुकडा, एक स्टँड लेझर टॉर्च ठेवण्यासाठी स्टँड, अगरबत्ती। या ठिकाणी हा एक प्लॅस्टिकचा बॉक्स आहे आणि हे बहिर्वक्र भिंग आहे जे तुम्ही पाहू शकता। ते एका पी व्ही सी पॅपच्या बनवलेल्या स्टँडवरती बसवलेलं आहे। या ठिकाणी 3 लेझर टॉर्च आहेत ज्या की एका आपण लाकडी आणि त्याला थोडंसं थर्माकोलचा आधार देऊन या ठिकाणी ते बसवलेले आहे। ही रचना अशा प्रकारे आपण केलेली आहे, तुम्ही तुमच्या सोयीनुसार ते करू शकता। शक्यतो हे 3 जे की ज्याद्वारे हे प्रकाशकिरण या बहिर्वक्र भिंगातून जाणार आहे आणि पुढे आपल्याला काय होणार आहे ते आपण आता थोड्या वेळातच पाहणार आहोत। हा प्रयोग सुरू करत असताना सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी प्रकाशकिरण, कोणताही प्रकाशकिरण या ठिकाणी आपल्याला दिसत नाही। आता या ठिकाणी मी ह्या 2 अगरबत्त्या या ठिकाणी या एका छिद्रातून आत ढकललेल्या आहेत आणि याचा धूर आता वर यायला येत आहे। आता आपल्याला काय करायचे आहे, हा धूर बाहेर जाऊ नये म्हणून तो कोंडला पाहिजे, यासाठी आपण एक काच घेऊयात। काच एवढ्यासाठी की आपल्याला प्रकाशाचे जे नियम आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी समजायला हवेत। तर अशा प्रकारे या ठिकाणी ही रचना करून घ्यायची आहे। आता हा धूर जो आहे तो सुरुवातीला थोडासा आहे, तर थोड्या धुरामध्ये आपल्याला थोडेसे प्रकाशकिरण या ठिकाणी दिसत आहेत आणि ते आपल्याला आणखीन चांगलं दिसण्यासाठी थोडा वेळ आपल्याला धूर साठेपर्यंत थांबावं लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रकाशकिरणाचे अभिसरण म्हणजे कॉन्वर्जन्स ऑफ लाईट ड्यू टू कॉन्वेक्स लेन्स म्हणजे बहिर्वक्र भिंगामुळे प्रकाशकिरणांचे जे अभिसरण होते ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर पाहू शकता कसे प्रकाशकिरण यातून जात आहे। आता लाईट ऑफ केलेला आहे, अशा प्रकारे आपल्याला 3 समांतर प्रकाशकिरण जेव्हा बहिर्वक्र भिंगामधून जातात तेव्हा ते एका बिंदूमध्ये ते एकवटतात। यालाच आपण प्रकाशाचे बहिर्वक्र भिंगामुळे होणारे अभिसरण असे म्हणतो। तर या ठिकाणी आपल्याला हे सुंदर असं चित्र आहे ते या ठिकाणी पाहायला मिळू शकतं। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हे 3ही जे प्रकाशकिरण आहेत ते एका बिंदूमध्ये एकवटलेले आहेत आणि प्रकाशकिरण एकवटतात त्याला मुख्य नाभी असे म्हणतात। व तसेच या भिंगाचा हा प्रकाशीय मध्य आहे, या दोघांमधलं अंतर हे नाभी अंतर आहे ते साधारण या ठिकाणी 10 सेंटीमीटर एवढं आहे। वेगवेगळ्या भिंगाचं ते वेगवेगळ्या प्रकारचं असतं। तर अशा प्रकारे हे भिंग वापरून आपण प्रकाशाचे अभिसरण केलेलं आहे म्हणून या बहिर्वक्र भिंगांना अभिसारी भिंगसुद्धा म्हणतात। तर अशा प्रकारे हा बहिर्वक्र भिंगासोबत आपण केलेला प्रयोग आहे। चला तर या ठिकाणी आपल्याला आता आपण हे अंतर्वक्र भिंग घेतलेलं आहे। अंतर्वक्र म्हणजे दोन्ही बाजूने आत खोलगट अशा प्रकारचा त्याचा आकार असतो। हा हे एक प्रकारचं अंतर्वक्र भिंग आहे। आता हे अंतर्वक्र भिंग घेऊन आपण हा प्रयोग करणार आहोत। सर्वप्रथम या बॉक्समध्ये हा हे अंतर्वक्र भिंग ठेवलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये धूर निर्माण करायचा आहे आणि त्याच्यावर काच झाकायची आहे। ह्या 2 अगरबत्त्या आपण घेतलेल्या आहेत ते या छिद्रातून आता आपण घालून घेणार आहोत। आता अशा प्रकारे धुराची सोय या ठिकाणी झालेली आहे। आता आपण या अंतर्वक्र भिंगमध्ये ठेवून वर आपण या बॉक्सवरती काच ठेवलेली आहे आणि या ठिकाणी हे 3 लेझर जे पॉईंट आहेत ते आपल्याला याच्यात दिसत आहे। आता हळूहळू याच्यात जसं जसं धूर जमा होईल तशाच पद्धतीने यामध्ये आपल्याला प्रकाशकिरण या ठिकाणी त्यांचा प्रकाशकिरण जे आपल्याला 3ही समांतर प्रकाशकिरण आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। आता आपण लाईट बंद करणार आहोत। आता पाहू शकता या ठिकाणी हे 3 समांतर प्रकाशकिरण या अंतर्वक्र भिंगातून पुढे गेल्यानंतर हे 3ही हे प्रकाशकिरण एकमेकांपासून दूर जातात किंवा त्याला आपण डायव्हर्जन
अशा प्रकारे म्हणतो। म्हणजे या ठिकाणी हे प्रकाशाचे अपसरण या ठिकाणी झालेले आहे की तीन समांतर प्रकाश किरण एका अंतर्वक्र भिंगातून गेले असता ते प्रकाश किरण या ठिकाणी अशा प्रकारे एकमेकांपासून दूर जातात। हा सोपासा प्रयोग आपल्याला करायला खूप सोपा आणि साधा आहे। आता आपण या ठिकाणी हा अंतर्वक्र आरसा घेतलेला आहे। अंतर्वक्र म्हणजे आतून तो खोलकट असतो, पाहू शकता तुम्ही हा अंतर्वक्र आरसा जो आहे तो आतून खोलकट असतो। आता हा आरसा आपण घेऊन या ठिकाणी या बॉक्समध्ये आपण काय करणार आहोत, ठेवणार आहोत। आणि या ठिकाणी लेझरचे लाईट या ठिकाणी आपल्याला याच्यात दिसत आहेत। आता हा धूर अशा प्रकारे आता बघूया काय होतं ते, काचवर ठेवूयात। ठीक आहे, आता बघूया। आता लाईट ऑफ केलेली आहे, यामध्ये आपल्याला प्रकाश किरण थोड्याच वेळात आपल्याला व्यवस्थित दिसायला लागतील। तर आता या ठिकाणी जे प्रकाश किरण आहेत त्यांचं या अंतर्वक्र आरशातून परावर्तन होणार आहे। आणि परावर्तन होताना हे प्रकाश किरण या ठिकाणी एकवटलेले दिसत आहेत। तर या ठिकाणी अशा प्रकारे हे प्रकाश किरणांचं अभिसरण झालेलं आहे, म्हणजे कॉन्वर्जन्स ऑफ लाईट ड्यू टू रिफ्लेक्शन इन अ कॉनकेव मिरर। म्हणजे हा अंतर्वक्र आरसा आहे, या आरशातून त्याचं परावर्तन होऊन या ठिकाणी आपल्याला ते एकवटलेले दिसत आहेत। आणि हाच बिंदू याचं आपल्याला फोकल पॉईंट किंवा नाभी बिंदू असं म्हटलं तरी आपण चालेल, तो या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे। पाहू शकताय कशाप्रकारे अंतर्वक्र आरशामुळे हे प्रकाश किरण परावर्तित होऊन एका बिंदूमध्ये एकवटलेले आपल्याला दिसत आहेत। तर अशा प्रकारे अंतर्वक्र आरशातून आपल्याला हे चित्र पाहायला मिळते। हा एक बहिर्वक्र आरसा आहे, म्हणजे तो बाहेरच्या बाजूने पुढील बाजूने तो फुगीर असतो। तर अशा प्रकारे हा बहिर्वक्र आरसा तो आपण या ठिकाणी या बॉक्समध्ये ठेवणार आहोत। अशा प्रकारे बॉक्समध्ये हा ठेवलेला आहे। या ठिकाणी हा बहिर्वक्र आरसा आहे आणि या बहिर्वक्र आरशामध्ये प्रकाश किरण परावर्तित होऊन ते एकमेकांपासून दूर जाताना दिसत आहेत। आपण हे लाईट ऑफ केल्यामुळे आता आपल्याला हळूहळू धूर जसा जसा जमा होईल तसा आपल्याला त्याचा मार्ग स्पष्ट होताना दिसत आहे। तुम्ही पाहू शकता दोन किरण परावर्तित होऊन कशाप्रकारे एकमेकापासून दूर गेले। अशा प्रकारे ते प्रकाश किरण एकमेकापासून दूर जातात। या ठिकाणी बहिर्वक्र भिंगामुळे होणारे अभिसरण आकृतीत दाखवलेले आहे, तसेच अंतर्वक्र भिंगामधील अपसरणही दाखवलेले आहे। त्याचबरोबर अंतर्वक्र आरशामधील अभिसरण व बहिर्वक्र आरशामधील अपसरण या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे। अशाच प्रकारे हा प्रयोग आपण डेटॉल आणि पाण्याचं मिश्रण घेऊन त्याद्वारेही करू शकतो, परंतु त्याच्यात फोकल पॉईंट किंवा नाभी अंतर थोडंसं नेहमीपेक्षा थोडंसं जास्त